आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, मला सर्व शक्य आहे। येस, तुम्ही जर पाहिलं असेल तर मी काय म्हणालो, मला सर्व शक्य आहे। मी असंही म्हणू शकलो असतो की मला काही अशक्य नाही, पण या लाईनमध्ये, या ओळीमध्येही नकारात्मकता दिसून येते। त्यामुळे आपण काय बोलतो, कसे विचार करतो हे फार महत्त्वाचं आहे। म्हणून मी जी ओळ वापरली की मला सर्व शक्य आहे, यात सकारात्मकता दिसते, यात कुठेही नकारात्मक शब्द नाही आहे। जेव्हा तुम्ही असं म्हणणार की मला काही अशक्य नाही, यात अशक्य हा नकारात्मक शब्द येतो। त्यामुळे आपण आपले आयुष्य जगत असताना कसे शब्द वापरतो, कसे विचार करतो, लहानातली लहान गोष्ट महत्त्वाची आहे। आणि म्हणून यावर आपल्याला आज चिंतन करायचं आहे। जे शब्द आपण वापरतो, जे आपण विचार करतो, त्यात सकारात्मकता कशी आली पाहिजे, आणि मला सर्व शक्य आहे हे कारण का, मुळातच आपण जे आहोत ते आपण, आपले जे लिमिटेशन्स आहेत ते स्वतःचे केलेले, क्रिएट केलेले लिमिटेशन्स आहेत। आपण त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं करू शकतो, अजून आपण कुठेतरी उंच झेप घेऊ शकतो, हे आपण करू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती करू शकते। प्रत्येक व्यक्तीला सर्व शक्य आहे, त्याने जर तसा विचार केला, तसा विश्वास स्वतःवर ठेवला, तर नक्कीच तो सर्व गोष्टी करू शकतो। कारण का, मग त्यावेळी त्याला कोणतीही गोष्ट अशक्य राहू शकत नाही। तुमचा विचार त्या पद्धतीने हवा की मला सर्व शक्य आहे, मी करू शकतो। त्यामुळे ह्यावर नक्की चिंतन करा। जर तुम्हाला असे तुमच्या आयुष्यामध्ये असं वाटत असेल की आपल्याला काही गोष्टी नाही जमत आहे किंवा मला जमणार नाही असं जर वाटत असेल, तर नक्की त्याच्यावर विचार करा की का जमत नाही आहे। हा पहिला विचार का तुम्हाला येतो, तुम्हाला हा विचार आला पाहिजे की येस, मला जमणार आहे, मला जमू शकतं। मी जर विचार पक्का केला, जर मी पक्कं ठरवलं, माझ्या मनाशी जर मी ते निश्चय केला, तर मी ते करू शकतो, मला ते जमेल, मला ते शक्य आहे। त्यामुळे ह्याच्यावर चिंतन करायला हवं, कारण का बऱ्याच वेळा आपण या गोष्टीमध्ये, या स्पर्धेच्या युगात मागे राहतो आणि बऱ्याच गोष्टी आपण आयुष्यात त्यामुळे करत नाही की कोणीतरी काहीतरी सांगतं, कोणीतरी काहीतरी आपल्या मनावर बिंबवतं, तो विचार आपल्यामध्ये टाकला जातो की नाही, तू हे करू शकणार नाही, तू यासाठी नाही आहेस, तुला हे जमणार नाही। त्यामुळे आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे, जर असं असेल तर त्याच्यातून तुम्ही कसं बाहेर पडणार आहे, तर पहिले तुम्हाला तो विचार करायचा आहे की मला सर्व शक्य आहे, आणि तेव्हा तुम्ही त्या चक्रातून स्वतः बाहेर येऊ शकता। त्यामुळे आपल्याला सर्व शक्य आहे यावर नक्की चिंतन करा। पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत, तोपर्यंत नमस्कार।